नमस्कार, मी सरिता कौशिक। झिरो अवर या एबीपी माझाच्या नव्या कोऱ्या शो मध्ये आपलं स्वागत। एबीपी माझा आणि नवा मराठी माणूस हे नातं काही आजचं नाहीये। गेली 17 वर्ष एबीपी माझाला मराठी माणसानं प्रेम दिलं, जिवाळा दिला, आपलं मानलं। एबीपी माझासाठी सुद्धा हा प्रेक्षकच माझा परिवाराचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे। डिजिटल क्रांतीमुळे प्रेक्षकांशी थेट संवाद साधणं सोपं झालंय। ते सोशल मीडियावर काय व्यक्त होत आहेत, त्यांचा विचार, त्यांची स्वप्न, त्यांच्या आशा आकांक्षा कळणं सोपं झालंय। त्याचाच एक भाग म्हणजे आपला नवा कोरा कार्यक्रम झिरो अवर। झिरो अवर मध्ये आपण दिवसभरातील 3 महत्त्वाच्या विषयांवरच्या बातम्या पाहणार आहोत, सखोल विश्लेषण पाहणार आहोत, चर्चाही घेणार आहोत। अनेक विषय तुमच्या समोर येतात, मात्र त्याचा नेमका अर्थ कळत नाही। तोच अर्थ कळेपर्यंत ब्रेकिंगच्या शर्यतीत ती बातमी संपलेली असते। आता मात्र असं होणार नाही। झिरो अवर मध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे तुमच्या कमेंट्स, तुम्ही दिलेला कौल। तर सुरू करूयात आजच्या पहिल्या विषयाला। आज 14 ऑगस्ट आणि अवघ्या काही तासांवर देशाचा 76वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जाईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतील। हाच उत्साह असताना रविवारी देशातील 5 राज्यांमध्ये पुन्हा एकदा सुरक्षा यंत्रणांनी छापेमारी केली। 5 राज्यांमध्ये महाराष्ट्रही आहे। अगदी परत एकदा आपलेच मालेगाव, आपलंच कोल्हापूर आणि आपलंच बीड PFI या अतिरेकी संघटनेच्या रडारवर असल्याचे समोर आले आहे। प्रामुख्यानं PFI संघटनेच्या कार्यकर्त्यांची चौकशी झाली आहे। हे धाड सत्र आजही सुरू आहे, त्यामुळे तपास यंत्रणा अलर्टवर आल्यात। याच कारवाईला धरून आम्ही झिरो अवरमध्ये पहिला प्रश्न विचारला, तो पाहण्यासाठी आपण जाऊयात आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला प्रश्न होता, राजकीय फायद्यासाठी धार्मिक भावनांना खतपाणी घालणं PFIच्या पथ्यावर पडतंय का? तुम्हाला सांगायचं होतं हो किंवा नाही। याच प्रश्नावर महाराष्ट्राचा कौल जाणून घ्यायचाय। सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतक्या गंभीर विषयावर बोलण्यासाठी आपल्या सोबत असणार आहेत थेट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस। त्यांच्याशीही आपल्याला चर्चा करायची आहे, मात्र रविवारपासून महाराष्ट्रात काय सुरू आहेत ते पहिले पाहूयात। PFIवर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक, राज्यात पुन्हा एकदा NIAची छापेमारी, महाराष्ट्रातील कोल्हापूर नाशकात छापेमारी, तर मराठवाड्याकडेही तपास यंत्रणांचं लक्ष। PFI पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया देशभरात बंदी असलेली संस्था, गेल्या 48 तासांमध्ये ही संस्था पुन्हा एकदा तपास यंत्रणांच्या रडारवर आली आहे। रविवारी NIAनं केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि बिहार या 5 राज्यातील 14 ठिकाणी कारवाई केली। यामध्ये महाराष्ट्रात कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्याचा समावेश आहे। कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर कोल्हापूर शहर, इचलकरंजी आणि हुपरी अशा 3 ठिकाणी छापेमारी केली। तिथून तिघांना ताब्यात घेतलंय। त्यांच्याकडून काही महत्वाची कागदपत्र देखील NIAच्या हाती लागल्याची माहिती आहे। नाशिकच्या मालेगावातही NIA मुंबईच्या टीमनं कारवाई केली आहे। तिथं PFIशी संबंधित गुरफान खान आणि सुभान खान यांची चौकशी केली। चौकशीनंतर त्यांना सोडलंय। खर तर सप्टेंबर 2022 देशात जवळपास 15 राज्यांमध्ये PFIच्या कार्यालयांवरती कारवाई केली। राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांना अटक केली, त्यानंतर संघटनेवर बंदी घालण्यात आली। असं असलं तरी तपास यंत्रणांनी मात्र PFIशी संबंधित लोकांवर लक्ष ठेवलंय। त्यानंतर आता कारवाईचा दुसरा टप्पा सुरू झालाय। आता जरा ही PFI आणि त्यावरचे आरोप काय आहेत ते पहा। 2006 संघटनेची स्थापना झाली। 2010 धार्मिक वक्तव्याच्या वादातून PFI कार्यकर्त्यांनी प्राध्यापकाचे हात कापले, तेव्हापासून संघटनेवर अनेक आरोप झाले।
2012 ला PFI वर अनेक राजकीय हत्यांचे आरोप झाले. 2016 ला संघाच्या नेत्याच्या हत्येत PFIच्या 4 जणांना अटक झाली. फेब्रुवारी 2020 मध्ये दिल्ली दंगलीवेळी भावना भडकवल्याचा आरोप झाला. ऑगस्ट 2020 मध्ये बंगळुरू दंगलीतही PFI वर आरोप झाले. एप्रिल 2022 मध्ये दिल्ली, करौली आणि खरगोन हिंसाचाराचाही आरोप आहे. याच संघटनेवर आज देशात बंदी घातली असली तरी त्यांच्याशी संबंधित लोक आजही आहेत. एप्रिल 2022 मध्ये PFIच्या एका सदस्याच्या चौकशीतून एक धक्कादायक बाब पुढे आली होती. ती म्हणजे 2047 साली PFIला भारताला इस्लामिक राष्ट्र बनवायचं होतं. त्यासाठी एका विशिष्ट पातळीवर कार्यक्रमही सुरू केले होते. त्यामुळेच केंद्रानं संस्थेवर बंदी घालत त्यांची बँक खातीही सील केली होती. असं असतानाही संस्थेशी संबंधित काही जण सक्रियपणे काम करत होते. त्यांनाच रोखण्यासाठी रविवारी सुरू झालाय सर्जिकल स्ट्राईक पार्ट 2. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. याच कारवायांचा शेवट कधी आणि कसा होईल हे लवकरच कळेल. मात्र अशा वेळी सरकार काय पावलं उचलत आहे, केंद्राच्या कारवाईमध्ये महाराष्ट्राचाही सहभाग कसा आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी खुद्द देवेंद्र फडणवीस आपल्यासोबत असणार आहेत. त्यांच्यासोबत चर्चा करण्याआधी आपण मीडिया सेंटरला जाऊया. तिथं महाराष्ट्रानं दिलेल्या प्रतिक्रिया पाहूया. YouTube वरून प्रतिक्रिया आली आहे. पहिली मिलिंद राव. आम्ही काही निवडक प्रतिक्रिया दाखवत असतो. आपला आजचा प्रश्न होता राजकीय फायद्यासाठी धार्मिक भावनांना खतपाणी घालणे PFI सारख्या अतिरेकी संघटनांच्या पथ्यावर पडतंय का. खतपाणी घाला किंवा नका घालू, त्यांना जे करायचे आहे तेच करणार आणि 100% तुमच्या सारखे मदत करणार. मिलिंद राव. ट्विटरवरून वी नवाथे यांची प्रतिक्रिया होती. अशा प्रवृत्तीच्या लोकांना शोधून काढून त्यांना कडक शासन करणे अत्यावश्यक आहे. शिक्षेच्या कायद्यांमध्ये आमूलाग्र बदल होण्याची गरज आहे. अतिरेकी, आतंकवाद, दहशतवाद हळूहळू अगदी आपल्या दारावर कसा पोहोचला, काय आहे नक्की परिस्थिती महाराष्ट्राची ते जाणून घेऊया थेट गृहमंत्र्यांकडून. जाऊया आपल्या गेस्ट सेंटरला जिथे ते उपस्थित आहे. नमस्कार देवेंद्रजी, ABP माझाच्या ह्या नव्या कोऱ्या शो मध्ये आपलं स्वागत आहे. झिरो आवर मध्ये आपण आलात, मात्र विषय अत्यंत गंभीर आहे. PFI वर आज धाडी पडतात आहेत आणि महाराष्ट्रात एनआयएच्या रेट सुरू आहेत. नक्की काय परिस्थिती आहे? पहिल्यांदा तर आपल्या नवीन शोला, झिरो आवरला, मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि PFIच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की आता PFIवर बॅन लावण्यात आलेला आहे आणि बॅन लावताना वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्यावर ज्या रेड्स करण्यात आल्या त्याच्यामध्ये जे मटेरियल सापडलं आहे ते अतिशय इन्क्रिमिनेटिंग आहे, ते अतिशय देशविरोधी आहे, ते समाजविरोधी आहे. 2047 भारताला इस्लामिक राष्ट्र तयार करायचं या हेतूनं त्यांनी पूर्ण स्ट्रॅटेजी तयार केली आहे. त्या दृष्टीने विशेषतः अल्पसंख्याक समाजातली जी मुलं आहेत त्यांना रॅडिकलाइज करायचं, त्यांच्या माध्यमातनं घातपात घडवायचा, त्यांच्या माध्यमातनं सिस्टीम सुधळून लावायच्या, किंवा या ठिकाणी ज्या सगळ्या व्यवस्था आहेत या व्यवस्थांवरचा लोकांचा विश्वास उडेल अशा प्रकारच्या बातम्या पेरायच्या, अशा प्रकारची मानसिकता तयार करायची, अशा सगळ्या गोष्टी आणि विशेषतः याला एक फॉरेन फंडिंगचं लिंकेज, अशा या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये लक्षात आल्या आहेत. आणि त्यामुळे PFIला त्या ठिकाणी त्याच्यावर बॅन लावल्यानंतर बऱ्याच लोकांना आपण अटक केली, पण नंतर असं लक्षात आलं की वेगवेगळ्या आउटफिट्समध्ये PFI काम करते आहे, किंवा PFIचे जे एक्सकेडर आहेत हे एक्सकेडर हे त्यांनी काही NGO सारखी नावं घेतली आहेत, काही अशी नावं घेतली आहेत की जी नावं पाहता
असं वाटेल की अरे बापरे हे तर कुठलं तरी समाजाचं मोठं काम करणारी एनजीओ आहे, पण त्याच्या आड हा फ्रंटल हा हा काही काही फ्रंटल संघटना त्यांनी तयार केलेल्या आहेत। त्यामुळे आता या प्रत्येक गोष्टीची माहिती ही या ठिकाणी मिळते आहे आणि त्यानुसार एनआयएकडे जशी जशी माहिती येते तशा तसे एनआय रेड्स करतायत। त्या रेड्समध्ये अजून नवीन माहिती सापडते, त्याच्यामध्ये काही लोकांची नावं सापडतायत, त्यामुळे हे एक सत्र चाललेलं आहे। आता याची सगळी माहिती आज या क्षणी मी देऊ शकणार नाही, कारण ती एनआयए ते कंडक्ट करत असल्यामुळे ऑफिशियली ती माहिती एनआयएनी किती द्यायची आणि किती देऊ नये हे एनआयएला ठरवायचं आहे, त्यामुळे त्या संदर्भात एनआयएच माहिती देईल। पण एक गोष्ट नक्की आहे, म्हणजे इवन आपल्याकडेही गेल्या काळामध्ये काही टेन्शन्स तयार झाले तर यातही जी काही कम्युनिकेशन्स आम्हाला सापडतात किंवा जे काही इन्फरन्सेस आम्हाला काढता येतात तर त्यातही काही ना काही प्रमाणात एक्स PFI केडरचा समावेश हा त्याच्यामध्ये दिसतो। मग वेगवेगळ्या ठिकाणी कुठे स्टेटस वापरणं, कुठे मिरवणुका काढणं, कुठे अँटी इंडिया फिलिंग तयार होईल किंवा एक रॅडिकल फिलिंग तयार होईल अशा प्रकारचे जे काही मागच्या काळात बऱ्याच ठिकाणी आपल्याला कारवाया होताना दिसल्या तर त्यातही यांचा काही ना काही प्रमाणात सहभाग आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या ज्या रेड्स होत आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत। अत्यंत गंभीर अशी बाब आपण सांगितली, 2047 पर्यंत इस्लामिक खिलाफत तयार करण्याचा त्यांचं जे काही एक षडयंत्र आहे त्याबद्दल आपण सुद्धा सांगितलं। काही डेटा जो समोर येतोय त्यामध्ये असं कळतं आहे, असं समजतंय की त्यांचे मास्टर ट्रेनर्स महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत, म्हणजे ती जी मंडळी आहेत ती कुठंतरी अगदी चाकू, लोखंडी रॉड्स, त्याचबरोबर तलवारी यांचा वापर कसा करायचा ह्याचं ट्रेनिंग देत आहेत। हे देशभरात होत आहे, हे महाराष्ट्रातही होत आहे का? नाही, हे सर्वत्रच होत होतं आणि वेगवेगळ्या नावाखाली ते होत होतं त्याच्यामुळे। आणि हे प्रशिक्षण इथपर्यंत मर्यादित नव्हतं, हे प्रशिक्षण हे पुढे अगदी डेटोनेटर्स, बॉम्ब्स हे कसे तयार करायचे किंवा नवनवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून कशा प्रकारे सायबर टेररिझम करायचं अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्क्लूड आहेत। आणि आता आपण बघतोय, आता पुण्याला जे मॉड्यूल आपल्याला एक सापडलं की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आता अटक सुरू झालेली आहे ती केसही एनआयएला गेली आहे, पण हे वन ऑफ इट्स काइंड नाही आहे। तर आता लक्षात येत आहे की हे पॅन इंडिया मॉड्यूल आहे जे पुण्यामध्ये आपण शोधून काढलं आहे। यांचे रूट्स मध्य प्रदेशला रतलाममध्ये आहे, यांचे रूट्स कुठे झारखंडमध्ये आहे, यांचे रूट्स कुठे राजस्थानमध्ये आहे, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे मॉड्यूल्स हे तयार करण्याचा प्रयत्न आहे। त्याच्यामुळे हा काही एखाद्या ठिकाणी एखादी हिंसा घडवण्याचा विषय नाही आहे। तर अशा प्रकारे हे जे काही वेगवेगळ्या नावाच्या संघटना आहेत या सगळ्या संघटना कुठेतरी एक त्यांचं को रिलेशन आपल्याला हळूहळू सापडतं आहे आणि त्यातून देशामध्ये अशा प्रकारच्या दहशतवादी घटना करायच्या किंवा देशामध्ये दोन समुदायांमध्ये त्या ठिकाणी तिढ निर्माण करायचं आणि मग त्याच्यानंतर भारताची बदनामी करायची की बघा भारतामध्ये अल्पसंख्याक सेफ नाही, भारतामध्ये कुठेतरी हल्ले होत आहेत, अशा प्रकारचं एक इंटरनॅशनल डिझाईन देखील यांच्या सगळ्या एफर्ट्समध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। देवेंद्रजी, एकंदरीत आपण जेव्हा मुख्यमंत्री राहिला त्यावेळेला महाराष्ट्राचं एक मोठं यश हे होतं की शहरी माओवाद नक्की काय आहे तो चेहरा आपण भारतासमोर आणू शकलो, एवढंच नाही तर कन्व्हिक्शन घेण्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप मोठं यश त्यावेळेला मिळालं। आता पुण्यातल्या ज्या घटना आहेत, ATSची कारवाई आहे, आता ही NIAची कारवाई आहे, एकंदरीतच ICS असो, आता PFI असो किंवा मग शहरी माओवाद असो किंवा नुसता माओवाद असो, हे एकमेकांना मदत करतात का? निश्चितपणे होते आहेच, कारण आपण जर बघितलं असेल तर अर्बन माओवाद याच्यामध्ये जे इन्क्रिमिनेटिंग डॉक्युमेंट्स आपल्याला सापडले त्याचा थेट संबंध हा आपल्याला ज्या काही यांच्या ISI कारवाया ज्या काही काश्मीरमध्ये होतात त्याच्याशी थेट संबंध आपल्याला त्याचा सापडला। अनेक ठिकाणी शस्त्रास्त्रांच्या देवाणघेवाणीतला संबंध आपल्याला त्याच्यामध्ये सापडला, त्यामुळे हे काही कुठल्या एका ज्याला असं म्हणता येईल की आयडिओलॉजीपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर एक प्रकारे सगळे मिळून
देशाला कशा प्रकारे व्यवस्था देशाची नष्ट करता येईल, व्यवस्थेला चॅलेंज करता येईल आणि व्यवस्थेच्या विरुद्ध देशातल्याच लोकांना कसं उभं करता येईल, अशा प्रकारचा यांचा एकूण अराजक, ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचा अराजक तयार करण्याचा यांचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे हे सगळे लोक कुठून तरी जॉईंट आहे. आणि मी मागच्याही काळात मी अधिवेशनात देखील बोललो की अनेक प्रकारच्या राज्यामध्ये ज्या काही जे प्रकल्प आहेत आपले वेगवेगळे, या प्रकल्पांना जे काही विरोध होताना आपल्याला पाहायला मिळतात, तर ते विरोध करताना जसे जेन्युइन लोक विरोध करताना दिसतात, तसे काही लोक हे अशा अर्बन माओइस्टांशी संबंधित किंवा ज्या संघटना बाहेरून फंडेड आहेत आणि त्या संघटनांशी संबंधित अशा लोकांकडनं चार्ज झालेले, अशा लोकांकडनं रॅडिकलाइज झालेले असे लोक देखील याच्यामध्ये दिसून पडत आहेत. आपल्याला कल्पना, हां हां, ते दिसत आहे. म्हणजे कुठेतरी हा एक भारताला डिरेल करायचा अजेंडा आहे, जो अजेंडा खालपर्यंत नेण्याचा प्रयत्न हे लोक करतायत. देवेंद्रजी, एकंदरीत महाराष्ट्राची परिस्थिती जर बघितली तर कुठले जिल्हे अत्यंत सेन्सिटिव्ह आहे असं तुम्ही सांगाल? असं काही जिल्हे सेन्सिटिव्ह आहेत वगैरे असं मी सांगणार नाही, पण बऱ्याच जिल्ह्यांमध्ये असे प्रयत्न झाले आहेत आणि होत आहेत. त्याच्यामुळे त्याचं चिन्हांकन आम्ही केलं आहे, कुठल्या भागात होतं याचं चिन्हांकन केलं आहे. देवेंद्रजी, एक अजून महत्वाचा प्रश्न, शेवटचा प्रश्न आपण घेऊया. खरं तर लोकांचा राग असतो, शासनावर असतो, प्रशासनावर असतो, त्याचबरोबर आपापल्या राजकीय पक्षांचे हेवेदावे जे सुरू असतात त्यामुळे राग असतो. पण अशा वेळेला हा राग देशाच्या विरोधात निघू नये. म्हणजे आता तुम्ही जे काही सांगितलं ते सगळं लक्षात घेता तुम्ही काय लोकांनी दक्षता बाळगली पाहिजे हे सांगाल. लोकांना एवढीच विनंती आहे की शासन असेल, प्रशासन असेल, इंटेलिजन्स असेल, 24 तास सगळीकडे नजर राहीलच असं नाही आहे. कारण भारत हा खंडप्राय देश आहे, महाराष्ट्र हा अत्यंत मोठा देश आहे, 12 कोटी लोक या महाराष्ट्रामध्ये राहतात. त्यामुळे माझी नागरिकांनाही विनंती आहे, आपलेही डोळे आणि कान हे उघडे ठेवा आणि आपल्याला कुठेही संशयित अशा प्रकारच्या व्यक्ती किंवा संशयास्पद हालचाल ही जर दिसली तर ती रिपोर्ट करा. ती खरीच असेल असं नाही आहे, ती खोटी ठरली तरी हरकत नाही. खोटी ठरली आणि त्याच्यामध्ये सद्भावना असली तर कधीही तुम्हाला कोणी दूषण देणार नाही. पण आपण बघा, पुण्यामध्ये जे 2 आपले पोलीस अंमलदार आहेत यांनी संशयित व्यक्ती आणि संशयास्पद हालचाल टिपून त्या ठिकाणी कारवाई केली आणि त्यातनं एवढं मोठं मॉड्यूल बाहेर पडलं. त्यांनी जर साधे चोर आहेत सोडून द्या असा ॲटिट्यूड ठेवला असता तर कदाचित हे बाहेर पडलं नसतं. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना सजग राहावं लागेल. विशेषतः आता ज्यावेळी भारत एक आर्थिक महासत्ता होऊ घातलेला आहे, भारतातल्या लोकांना जरी ते आवडत असलं तरी जगातल्या सगळ्यांनाच ते आवडतं आहे असं नाही आहे. भारताच्या महासत्ता होण्यामुळे जिओपॉलिटिकल जी काही त्या ठिकाणची परिस्थिती आहे ही मोठ्या प्रमाणात बदलणार आहे, संदर्भ बदलणार आहेत, त्याचा जगाच्या व्यापारावर एक मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे जगाच्या पाठीवर अशा शक्ती देखील आहेत की ज्यांना भारत अशा प्रकारे आर्थिक महासत्ता किंवा 5व्या क्रमांकावरून आता 3र्या क्रमांकाकडे जी आपण आगे कूच करतो किंवा विकसित भारताकडे कूच करतो ती त्यांना होऊ द्यायची नाही आहे. त्यामुळे असेही लोक शेवटी अशा प्रकारच्या शक्तींचाच वापर आजच्या परिस्थितीमध्ये करतात आणि म्हणून मला असं वाटतं सामान्य नागरिकांनी देखील सजग राहिलं पाहिजे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. धन्यवाद देवेंद्रजी, आपण एबीपी माझाशी आज संवाद साधला आणि खास झिरो आवरच्या या पहिल्या शोमध्ये आपण आलात. अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा तुम्ही सांगितल्या महाराष्ट्राच्या जनतेला. आणि खरंच लोकांनी एकच लक्षात ठेवलं पाहिजे, उघडा डोळे बघा नीट. त्यामुळे गृहमंत्र्यांनी केलेल्या आव्हानाला महाराष्ट्रातूनही तसाच प्रतिसाद मिळेल हीच अपेक्षा. आता वेळ झालीय पोल सेंटरमध्ये जाण्याची, जिथं आपण पाहणार आहोत कौल महाराष्ट्राचा. आजचा आपला प्रश्न होता की राजकीय फायद्यासाठी धार्मिक भावनांना खतपाणी घालणं PFIच्या पथ्यावर पडतंय का? ट्विटरवर
आपल्याला 90% लोकांनी उत्तर दिलंय होय, तर फक्त 10% म्हटलंय नाही। यूट्यूब वर याच पोलला आपल्याला 8600 मत पडली आहेत आणि 94% लोकांचं म्हणणं आहे होय, फक्त 6% लोकांना वाटतंय की नाही। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।